तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. विजय आणि सुमित ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. टीम स्वराज कंस्ट्रक्शन या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे विजय. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अरुण या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. सलाम वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली चालू ठेवा. अरुण यांचा पहिला बॉल स्टान्स बदलले, अकूट पद्धतीचा बॉल लॉंग लेगच्या दिशेने हा फटका टोलावलाय. एक सिंगल तत्पूर्वी कंप्लीट केली, सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच रनवर समाधान मानेल बॅट्समन विजय आणि एक रनने स्कोरबोर्ड ओपन झाले. टीम स्वराज कंस्ट्रक्शन या टीमचं संघमालक विजयजी यादव व सोमनाथजी नायकवडी टीम ओनर आहेत. स्वराज कंस्ट्रक्शन खेरवडे या टीमचे स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सुमित या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय अलोंग कार्पेट. बॉल जज केला जाईल, फेके होईल तत्पूर्वी एक रन तर जरूर कंप्लीट केली. सेकंड रन कंप्लीट करत असताना कुठेतरी कठीण काळाला सामोरे गेला, परंतु पदरी पडलं अपयश आणि दुसरी रन घेत असताना बॅट्समन होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं, बॅट्समन बाद झाला. सुमित आणि न्यू बॅट्समन महादेव मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 32 शिराया स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत 32 शिराया रबर बॉल प्रीमियर लीग 2023 हे पर्व आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातील एक ऐतिहासिक क्रीडांगण, क्रिकेटची असलेली पंढरी भूमिपुत्र क्रीडांगण कोपरखेरणे आणि आज याच मैदानामध्ये हा रबर बॉल क्रिकेटचा तारारम्य दैदिप्यमान सोहळा आज आपल्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा बॉल पाहायला मिळाला, आतापर्यंत दोन धावा खर्च केल्यात, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली. गोलंदाज अरुण यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय, कधी वेगावर नियंत्रण आणि चांगली लेंथ चांगल्या लाईनने गोलंदाजी करतायत. या बॉलवर देखील भिरकावून दिलाय, नजरेची पकड शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली आणि त्यानंतर एक विस्फोटक फटका सर 6 रनसाठी. एक चांगला दर्जाचा फटका पाहायला मिळाला महादेव यांच्या माध्यमातून. स्ट्राईक मिळाल्यानंतरच आक्रमकतेचं रूप त्यांनी धारण केलं. एक षटकार आतापर्यंत लगावलेत आणि आपले इरादे स्पष्ट करत असताना या वेळेस देखील ही चूक ठरली जाईल की काय. चार फिल्डर आले होते हा झेल पकडण्यासाठी, परंतु जजमेंट चुकला आणि या क्षणाला तायमे देखील चुकली जाते बॅट्समनची. दुसरी धाव देखील पूर्ण केली 2 रनच्या सहाय्याने, परंतु वन शॉट फक्त एकच रन या ठिकाणी ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा मोठा फटका. या क्षणाला देखील ही संधी मिळाली, परंतु या संधीचं सोनं होईल की काय. फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. दुसरी रन कंप्लीट केली बॅट्समनने. कौतुक करावं लागेल महादेवचं देखील, कारण एक एक रनसाठी एक चांगला संघर्ष अतोनात प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक ओव्हरचा खेळ झालाय, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम स्वराज कंस्ट्रक्शन या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे एक गडी बाद 11 रन.
तर आदरणीय शंकर दादा मोहिते साहेब यांचे मित्र आदरणीय शांताराम जी कदम यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 32 शिराया रबर बॉल प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते, कारण कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलत ठेवावं लागतं, आणि सध्याच्या घडीला देखील या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा येतोय. जी मर्यादा होती उंचीची ती मर्यादा ओलांडली आणि व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अमर माने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. या क्षणाला देखील आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डीप मिडविकेटला फिल्डर आहे, टिपल्या हा झेल आणि आणखीन एक धक्का टीम स्वराज्य कंट्रक्शन या टीमला. आपल्याला पाहायला मिळतोय महादेव देखील या ठिकाणी बाद झाला. न्यू बॅट्समन सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अमरने एक कमबॅक करण्याचा निर्धार घेतलाय, तो निर्धार सध्याच्या घडीला सत्यात उतरवण्याचा प्रयत्न तो करतोय. हा बॉल देखील टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला जातोय. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील अप्रतिम दर्जाचा फटका, क्रिकेटची नजाकत दाखवणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सहा रनसाठी. चौकार येतोय आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. दोन वर्षा खेळ झाला, दोन वर्ष समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 रन. डीजे प्लीज. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय ऑब्स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा
पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एकशे स्वरूपामध्ये एक रन ॲड केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज अनिकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने फटका खेळला. फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी वन बाउन्स ऑस्ट्रेलियन आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आणखीन एक मोठा प्रहार इन ऍक्शन मोड मध्ये होतो. तर ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय सचिनजी मस्के यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील सर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑबस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 41. पावसाई रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 32 शिराया रबर बॉल प्रीमियर लीग 2023 हे पर्व आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. आडव्या बॅटने स्ट्रोक केला, एक सिंगल या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. आणि एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 42 रन. हा बॉल देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. एकेरी धाव या ठिकाणी कम्प्लीट केली जाते. सेकंड रनसाठी कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. दोन रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलं जाते. 44 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. आणखीन एक वाईट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही केली तर याच जावा सेकंड इनिंगमध्ये कुठेतरी टार्गेट चेस करत असताना या जावा महागड्या ठरल्या जातील की काय. आणखीन एक वाईट बॉल. 46 रन आतापर्यंत होत आहेत. मैदानाच्या चौफेरीन हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. आणि इनसाइड एज थर्डमॅनचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला आहे. थ्रो होईल, रनआउटची संधी, परंतु तत्पूर्वी बॅट्समन पोहोचलाय त्याच्या क्रीज मध्ये. तर विकेट या ठिकाणी घोषित केलाय आणि न्यू बॅट्समन अजय या ठिकाणी दाखल होते. ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले आदरणीय सचिनजी मस्के यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी हर्षल दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते
ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सचिनजी मस्के यांचा सन्मान आपल्या शुभस्थी करायचा आहे। कायदा सुव्यवस्थेचं रक्षण ज्यांच्या माध्यमातून केलं जातं असे ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सचिनजी मस्के यांचा सन्मान या ठिकाणी अर्षदजी यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आदरणीय शांतारामजी कदम जे आदरणीय शंकरदादा मोहिते साहेब यांचे मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते या बॉलवर देखील आणखीन एक मोठा प्रहार परंतु फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी। आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय। संख्या आतापर्यंत 51 धावा आतापर्यंत आपल्याला मिळतात। एक चांगला फाइटिंग स्कोर सध्याच्या घडीला सेट करायचा आहे। हा बॉल देखील आपण पाहू शकतो एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट होते। सेकंड रन साठी कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते। दोन रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळेल 53 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात 53 रन। हा बॉल देखील धीम्या गतीचा चेंडू होता परंतु ही लाईन मिस केली बॅट्समन विजयने। डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय या बॉलवर देखील आणखीन एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। डीप मध्ये फिल्डर होता तत्पूर्वी एक सिंगल सेकंड रनसाठी कॉल रनआउटची संधी आणि सेकंड रन घेत असताना बॅट्समन होतोय विकेट। मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते 54 धावा आतापर्यंत झालेत परंतु येणाऱ्या काळामध्ये किती रन सेट केल्या जातील या टीमच्या माध्यमातून कारण एक चांगली स्ट्रॅटर्जी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी उतरला होता स्वराज कंट्रक्शन संघ। चांगली खेळी सलामीवीर विजय यांच्या माध्यमातून देखील एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देण्याचा प्रयत्न झाला। न्यू बॅट्समन आर्यन या क्षणाला देखील आर्यन देखील या ठिकाणी बाद होतोय। टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 रन।
तर चला नेक्स्ट मॅच सरकार इलेव्हन आणि एच डी लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. सरकार इलेव्हन या टीमचे कॅप्टन आणि एच डी लायन्स या टीमचे कॅप्टन. एक इनिंगचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट होते. टीमची धावसंख्या होते 56 आणि 57 रनचं टार्गेट असेल. तर चला टॉससाठी या सरकार इलेव्हन आणि एच डी लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि मी विनंती करेन की सोनवडी गावाचे भाग्यविधाते युवकांच्या गयातील ताईत असलेलं नेतृत्व युथ आयकॉन ऑफ सोनवडी आदरणीय शंकरदादा मोहिते आपल्या शुभ असते. तर ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सचिनजी मस्के यांच्या शुभ असते. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच सरकार इलेव्हन आणि एच डी लायन्स या दोन टीममध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत झाली 56 रन सेट कम्प्लीट केल्यात स्वराज्य कंस्ट्रक्शन या टीमने आणि 57 रनचं लक्ष असेल. अरुणदादा मोहिते थँक्यू सो मच. हा आवाज आपण ऐकत होतो राहुल जी शिरसाट सरांचा अर्थातच प्रिन्स या टोपटनं आपण सुपरिचित असलेल्या संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये दिवाळे गावचे सुपुत्र सातत्यानं त्यांचा आवाज आपण पाहतो. संपूर्ण नवी मुंबई रायगड कल्याण लोंबिवली अशा बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतो. तर या मॅचकडे लक्ष या आपण पाहू शकाल. एकूण 4 ओव्हरमध्ये 57 धावा कम्प्लीट करायच्या. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आता या मुवमेंटला संघ अरुंधता 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या 57 चला वेळ कमी प्रमाणात घ्यायचा लक्ष द्या. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 57 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो. विजय बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. विजयचा पहिलाच बॉल स्ट्रायकिंगला अमर माने.
षटका सजवला लाजवाब स्ट्रोक पहिल्याच बॉल वरती षटकार आला यावेळीचा बॉल देखील आपण पाहतोय उशिरी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र पंचांनी घोषित केला व्हाइट बॉल वन बाउंडची देखील ताकीद या गोलंदाजाला इथून मात्र दिली जाते एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये इथून मात्र जोडताना आपल्याला पाहायला मिळतात आमचे गुणलेखक या मुवमेंटला देखील आपण पाहतोय इथे मात्र आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथून मात्र डॉट बॉल फिल्डिंग करणारी टीम आपला ट्वेल्थ मॅन अद्याप आमच्यापर्यंत आला नाहीये लक्ष द्या यावेळीचा पुढचा बॉल इथे आणखीन लाजवाब फटकेबाजी या वेळेला देखील आपण पाहतोय चौदा नाना यांच्यासाठी टाकलेला हा बॉल नाना मात्र पूर्णपणे बीट झालेत आणि हा डॉट बॉल शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि या बॉल वरती इतर मात्र घडेल काय हे देखील इतर मात्र पाहणे इम्पॉर्टंट आहे गोलंदाज इथे अजूनही 18 बॉल मध्ये 39 धावा सोमनाथ राईट राऊंड मात्र गोलंदाजी करण्यासाठी इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणखीन एक लिजंड खेळाडू या दरम्यानचा पहिला बॉल यावेळीचा
हेलो आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाज तयार होत असताना या वेळेला देखील आपण पाहतोय संधी निर्माण केली आहे. पाहूया या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित करतील का प्रश्नचिन्ह निर्माण झाला. यावेळेला हॅट्रिक जी खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय सोमनाथ नाईकवडे या गोलंदाजाच्या माध्यमातून. क्या बात है दोन धावा कंप्लीट केल्या. तेराला अजून मात्र 33 धावा इथून कंप्लीट करायच्या आहेत. गोलंदाज तयार राईट अप राऊंड. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल
2-2 12 बॉल मध्ये 31 धावा इथून तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत। पाहूया या लक्ष्याचा इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाईल। ओव्हर नंबर 3 मध्ये कोणतं अस्त्र इथून मात्र वापरलं जाईल। चला थोडस फास्ट खेळायचं आहे, लक्ष द्या, कमी प्रमाणामध्ये वेळ आपण खर्च करायचा आहे। धावफलकावरती 19 रन्स आपल्याला पाहायला मिळतात। 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 26 धावा महादेव कदम यांचा हा बॉल लाईन चांगली परंतु ऑफ टीच्या बाहेर। पंच दोन्ही हात फैलावतात आणि इशारा आला की हा व्हाईट बॉल आहे। पुन्हा एकदा बॉलर तयार, यावेळेला देखील आपण पाहतोय विकेट मिळेल का। बॉल आवेद केलाय, पकडला जेल, आणखीन एक विकेट बॅट्समन बाद। धक्का क्रमांक जर आपण पाहिला तर चौथा हादरा लागलाय बॅटिंग करणाऱ्या अरुण दादा इलेव्हन या क्रमांक 6 मध्ये आपण पाहते मनोज या वेळेला देखील आपण पाहतोय चांगला बॉल रिलीज केला आणि आणखीन एक डॉट बॉल जे सांगता इथून मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते। यावेळी आणखीन एक बॉल देखील आपण पाहतोय फटका ऑफ साइड ला खेळलाय, कव्हर पॉइंट रिजन मधून खेळाडू धावत बॉल खाली सुटला आणि तदनंतर मात्र काढलेली ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते। एका धावेच्या मदतीने आता धाव फलकावरती 1 रन्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। 28 धावा 28 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। महादेव कदम पुन्हा एकदा मात्र ओव्हर द विकेट ना तयार। यावेळीचा पुढचा बॉल रनअप मध्ये व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळते। पाहूया आता हा बॉल इथून मात्र कशा रीतीने रिलीज केला जाईल। गोलंदाजाचा हा बॉल आपण पाहतोय महादेव कदम, आणखीन एक भन्नाट बॉल आपल्याला पाहायला मिळाला। बॅट्समनला बीट करून बॉल चाललाय, विकेट किपरच्या हातामध्ये नालाला, इथून मात्र शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय बॉलर महादेव कदम या खेळाडूला। यावेळी
अनिकेत नो बैटर आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळीचा बॉल देखील आपण पाहते अप्रतिम डिलिव्हरी, आणखीन एक विकेट मिळतीये की काय? हो नक्कीच मिळाली आहे आणि बॅट्समन बाद आणखीन एक धक्का, धक्का क्रमांक आपण पाहिला तर अप्रतिम सुपर से ही ऊपर लाजवाब आणि त्यांच्या साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज कपिल जी सातपुते यांच्या वतीने। पुन्हा एकदा मात्र जाऊया मॅच कडे आणि इथून मात्र दोन धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। दोन धावांच्या मदतीने आता धावफलकावरती एकूण रन्स देखील आपल्याला पाहायला मिळतात। एकूण धावा 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। पाच बॉल मध्ये 27 धावांची गरज या मॅच मध्ये, 5 बॉल 27 स्ट्राइकिंगला मनोज हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेला फुल टॉस बॉल परंतु पंचांनी नो बॉल घोषित केला, दोन धावा तर मिळाल्या आणि 9 एक म्हणजेच या बॉल वरती 3 धावा टीमच्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील। मॅच अजूनही मात्र ऑन आहे। कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही। आपण पाहतो आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 24 धावांची गरज, 5 बॉल आणि विजयासाठी 24 धावा। काय घडतं या मॅच मध्ये? ओव्हर द विकेट ने गोलंदाज तयार, यावेळीचा बॉल फुल टॉस बॉल परंतु त्याला पाठवले बाउंड्री लाईन च्या बाहेर आमच्या व्यासपीठाला मानवंदन। चार बॉल मध्ये 18 धावांची गरज, मॅच अजूनही ऑन आहे। पाहतो काय घडते या मॅच मध्ये। 4 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज, यावेळीचा बॉल फारस प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं नसता। यावेळेला ऑप्टिकच्या बाहेर व्हाइट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते। आता 3 बॉल मध्ये करायच्या आहेत 17 धावा। यावेळेला देखील व्हाइट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। आता 3 बॉल मध्ये 16 धावांची गरज,
काय घडतंय? मनोज मात्र अशक्य ते शक्य करून दाखवेल का? जीवनामध्ये एक वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव, परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे। आता चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये। 3 बॉल आणि विजयासाठी 16 धावांची गरज। रॅटम राऊंड गोलंदाज तयार। या वेळेला देखील आपण पाहतोय विकेट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या झालाय आणि आता 3 धावांवरती शांत राहावं लागेल। आता 2 बॉल मध्ये 13 करायचे आहेत। दोन बॉल मध्ये 13 धावांची गरज या मॅच मध्ये। गोलंदाज तयार झालाय। यावेळीचा पुढचा बॉल या वेळेला देखील आपण पाहतो आणखीन एक नो बॉल, मॅच मेड ट्विस्ट। आता 2 बॉल आणि विजयासाठी मॅच ही ऑन आहे। दोन बॉल मध्ये 12 धावांची गरज। दोन बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज। चला प्लीज वेळ कमी प्रमाणात घ्यायचा आहे, लक्ष द्या, वेळ आपण कमी प्रमाणात घ्यायचा आहे। 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। चला प्लीज वेळ कमी प्रमाणात घ्यायचा आहे। दोन बॉल मध्ये 12 धावांची गरज। मॅच ऑन आहे। न्यू गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती काय घडतंय या मुव्हमेंटला? कोणता संघ जिंकणार? 2 बॉल आणि विजयासाठी 12 धावा। बॉल होते यावेळीचा बॉल धन्यवाद। त्याची टोके वाढवणार यावेळचा बॉल